ये कंट्री पा उठवाना आते इकडे इकडे अच्छा ए नाही बाबा संपलं माझं राज्य हे काय आहे फोटो काढतोस ओ आत्या हो आत्या पोच तर देत आहे अजून तुमचं आंधळी कोशिंबीरचं राज्य सुरूच झालं नाहीये अगं मी मुद्दामच घेतलं होतं राज्य सिनेमात कस हिरोईन डोळ्याला पट्टी बांधली की लगेच हिरो समोर येतो मला मी म्हटलं तसंच होईल माझं पण तसं काही झालंच नाही तुम्ही सगळे मुद्दाम पिदडताय ना मला आणि काय ग मंजू तुला आऊट होता येत नाही हा तुमच्या दोघांचा रोमांस बंद पडला म्हणून वचपा काढताय ना व आत्या तुझ्या डोळ्यावर पट्टी बांधलेली ना तेव्हाही आमचा रोमॅन्स चालूच होता विहंग मम्मा रोमॅन्स म्हणजे काय उसकट पडून खाली आली मोठी माणसं जेव्हा एकमेकांचे लाड करतात ना तेव्हा त्याला म्हणतात रोमॅन्स दादा काय चालू आहे तू इकडे या आधी मम्मी तुम्ही आणि बाबा जेव्हा ये आता कोणीतरी दुसऱ्याने राज्य घ्या त्या रे असं चालते वय डाव अपूर्ण टाकायचा नसतोय हा आता तुला डाव सोडायचाच असेल तर एक काम कर तुला गाणं म्हणावं लागल गाणंच म्हणायचं ना देवाचं हा देवाचं आता घे देवाचं हाय रामाई क्या हुआ तुम ऐसे अरे देवाचे विसरू नको श्री रामा मला विसरू नको बस प्लीज आता आणखीन ऐकत नाहीये आपण एक काम करूया ना ती पट्टी माझ्या डोळ्यावर बांध मी राज्य घेतो एक 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 मिनिट सत्यजीत पिकनिक स्टॉप पाहिलं का आवडलं ना आपण काही दिवस इकडे राहिलो की नाताळ पर्यंत आम्हाला डॅडी डॅडी म्हणणार कोणतरी येईल अशी अपेक्षा करतो यास जरा चिमटा काढा म्हण करेक्ट आहे क्वाइट सेन्सर यू होल्ड इट हो माय डिअरेस्ट त्यांनी मी सत्यजित मुंडोळकर फ्रेंड फिलॉसॉफर अँड गाईड हाऊ इज यू मम्मा हा दाढी गोळा काळा काळा कोण आहे एवढी जरा गप्प बसू दिस इज सो शाइनिंग अँड रिफ्लेक्टिंग एज वेल बोले गोमटे फ्रेंड कसे आहात तुम्ही ओ पहिली मे आज चांद निकला जाने कितने दिनों के बाद पहिली मे आज चांद निकला
माय न्यू मिसेस, लेट मी इंट्रोड्यूस टू हर सेल्फ टू योर सेल्फ एंड योर सेल्फ टू हर सेल्फ थ्रू माई सेल्फ ओल्ड मिसेस, शी इज न्यू मिसेस एंड न्यू मिसेस शी इज ओल्ड मिसेस. What a coherent guy! Hey, sell it. Oh, white man. This is not the way. Have some manners. Etiquette too. Oh, ami fakta amcha. Zul! सोड त्याला. होल. तू प्लीज जा इथून. चालता हो. देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान. कंप्लीट चेंज होर, एकदम कंप्लीट चेंज होर. आणि तुम्ही आम्हाला आवाज आवाज घालत आता एकदम एक केले. तू जा उदळकर कोचिंग क्लास. चुर 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 नाही का. अरे आमच्या चापकाच्या तळावर तू कशा नाचायचा तुम्ही असते केले का. विहंग तुला आराध्याची शपथ आहे. प्लीज शांतो प्लीज. मला व्यंगराव थोडं खासगी बोलायचं. ओल्ड मिसेस बद्दल थोडं तर ओल्ड टॉक. दादा हात जोडून विनंती करतोय. कारण हाच हात जेव्हा पडतो तेव्हा तो कसा पडतो हे माहिती तुला. लगेच लगेच मी इकडून लॉग आउट होतो तिकडे लॉग इन होतो लगेच. जाताना एक निरीक्षण नोंदवतो. आणि ट्रक्सच्या पाठीमागे फार उत्तम साहित्य दिलं असत. ओके हॉर्न प्लीज. फिर मिलेंगे. हा आणि सगळ्यात महत्वाचं कीप डिस्टन्स. आज फिर तुम पे प्यार आया है मिसेस. क्लियर 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 क्लियर. चाललंय काय बाबा. हमसे का भूल हुई जो ये सजा हम का मिले. अब तो चारों ही तरफ बंद है दुनिया की. रिपीट है पर सिचुएशन धरून है ना म्हणून रिपीट करतो. तुमचा भक्त आहे मी, परम भक्त आहे मी तुमचा. तांबडे बाबा दादा होळकर आय माय सेल्फ युअर ट्रू लॉयल भक्त. आहो एक एक होल्ड 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 काय कुणाशी बोलताय. एक मिनिट होल्ड कर. कुणाशी बोलतोय. तुम्ही आमच्या पत्नी आहात ना. तुम्ही आमच्या अर्धांगिनी आहात ना. अर्धवट आहात तुम्ही. तुम्हाला एवढी साधी गोष्ट कळत नाही. आम्ही तांबडे बाबांची टेलिपथीने बोलतोय ना. तुटला संपर्क काय करणार. हे वायफाय इतकं सोपं आहे सगळं. काय चाललंय काय बाबा. म्हणजे बघा आम्ही कुठे जरी गेलो तरी मुदोळकर नावाचा अजगर आमच्या वाटेत असतोच बसलेला. त्याला दुसरा रिसॉर्ट नाही मिळत, दुसरी जागा नाही मिळत त्याला. आपण कशासाठी आलो तिथे. सॉरी आपण कशाला आलो तिकडे. रोमांस करायला. झाला रोमांस. नाही नाही झाला. हो नाही झाला रोमांस. त्याच दुःख आहे मला. तेव्हा तर मिसेस एक करा.
आपण ज्याच्यासाठी इथं आलं तो रोमांस करा आमच्याशी. करा रोमांस. रोमांस स्टार्ट. 1 2 3 स्टार्ट. आता इथे इथेच इथेच करायचा रोमांस. दिस इज करेक्ट टाइम अँड करेक्ट स्पेस. करा करा सुरू करा रोमांस. आमच्याशी रोमांस करा मिसेस. मिसेस आमच्याशी रोमांस करा. अहो तुम्हाला शिकवलं ना कसा रोमांस करायचं. ते रोमांस कसा करायचं तुम्हाला शिकवलं ना मी. तर ती पाठ केलेली वाक्य बोला बोला. केली. डार्लिंग किती सुहाणा मौसम आहे रे. आणि त्यात आपल्याला मिळालेला एकांत. माझ्या शरीराचे जणू काही कमळच तुझ्या स्पर्शाने फुलले आहे रे माझ्या राजा. गुड गुड. ते आम्हाला अतिशय गुदगुले गुदगुले होत आहेत. अनकंट्रोल गुदगुल्या. पुढे पुढे कंटिन्यू. ऑन ऑन. नाही संपलं ते. तो कागद हरवला. एवढीच हातावर वाक्य लिहून आणली होती. साधा रोमांस नाही करतात तुम्हाला. एवढंच रोमांस नाही करतात तुम्हाला. तेवढ्यासाठी तुम्हाला चिठ्ठ्या चपड्या लागतात. कॉपी कॅट. युसलेस. यू नीड पनिशमेंट. पनिशमेंट टाइम इज नियर. युअर पनिशमेंट टाइम इज रिअली नियर. जा आपल्या रूम मध्ये जा. रूम आहे तुम्हाला सेकंड फ्लोअर 313 बेसमेंट ड्युप्लेक्स. जा रूम मध्ये जा आणि भिंतीकडे पाठव. कन्या तुमचा हा चेंडू आमच्या शाळेचा आहे. न्यायला आले. न्यायले तुला पाहिजे ना. हा चेंडू आमच्या नाकावर लागला. सॉरी अंकल. अरे नाकापर्यंत कधीच कुणी पोहोच नाही कन्या. ते पायापासून सुरू झाले ते गुडघ्यापर्यंत येता येता संपले. मेले ते. तुम्ही स्वीट आहात. गोऱ्या गोमट्या आहात तुम्ही. आम्हाला गोरी गोमटी माणसं अजिबात आवडत नाही. मी कधीच गोरे गोमटे नव्हतो. जन्मजात काळे होतो मी. अजिबात आरडाओरडा करायचा नाही. मम्मी मम्मी डॅडी डॅडी तर अजिबात ओरडायचं नाही. चिड आहे मला या शब्दांची. इंद्रिय ना कातडी गुणकाळी मेके करू.
तुम्ही का उभे आहात? तुम्हाला बसायला सांगितलं मी. चला स्माइल स्माइल प्लीज. Your toy, your playing toy. तेरा मुझसे है पहले का नाता कोई, यूं ही नहीं दिल लुभाता कोई. गो गो जाने तू मी निघतोय. काय रादर? मी आणि मंजू निघतोय. आमच्यासाठी पिकनिक संपली आहे. तू सत्यजीत, आय एम रिअली सॉरी. म्हणजे मला माहिती आपण सगळ्यांनी खूप काही ठरवलं होतं, सगळेच खूप एक्सायटेड होते, रादर मी सुद्धा होतो. पण आता मी जर इथे थांबलो तर नक्की काहीतरी राडव, कारण तो हारामखोर काही कळ काढायची थांबणार नाही. आणि सत्यजीत हे बघ, त्याने आता मंजूच्या दिशेने एक बोट जरी वर करून दाखवलं ना, तर त्याचा हात मी खांद्यापासून उपटून काढून फेकून देईन. मला सगळं कळतंय बी. मी तुला हेच सांगायला आलो होतो की तू एकटा जात नाहीयेस, आपण सगळे जातो. अरे पण तुम्ही सगळे कशाला निघताय? आम्ही दोघं निघतोय फक्त. तुम्ही एन्जॉय करा ना. एन्जॉय? तुला असं वाटतंय की आता इथे कुणीही एन्जॉय करू शकत? सत्यजीत अरे पण मुलं आहेत. आर्या विहंग मुलं मुलं असतात, त्यांची समजूत काढते. मी एक काम करतो, मी मॅनेजरशी बोलून बिल सेटल करतो, तुम्ही पॅकिंग करा आणि गेटपाशी भेटा मला. ओके सत्यजीत, रिअली सॉरी. डोंट बी. बरं मंजू बरी आहे, जपती आलो. अरे कोण आहे की मला का नाही, चल बघूया. तुझी आई बाबा कुठे आहेत? मी माझ्या आई बरोबर नाही आलेली, मी कॅम्पला आले होते. तर माझा बॉल आत आला, पुढे भिंतीवर ना उडी मारून आले. तो दाढी वाला. आर्या युवी काय करताय? आलो काका. आर्या तू चल, मी त्या दाढी वाल्याला बघून तो. ओके डोंट वरी.
जी तो मुँ को रो रो बाबा बाबा मुडदा बसवलं तर दादाचं ह्योच वक्त मिळालं त्याला इथे यायला आणि काय ग त्याच्या संग ती बाई कोण होती ते आपल्याला काय करायचंय तुम्ही जाऊ दे ना जसं मंजुषाच्या आयुष्याचं वाटोळं केलं ना तसं हिच्या बी आयुष्याचं वाटोळं करेल बघ की हो आत्या प्लीज हळू बोलाल का तुम्ही मैं कशाला हळू बोलू मैं काय घाबरते वय त्याला अगं समोर आला ना तर असं थोत्रीत देईन त्याच्या माझ्या आईची पोर हाय म्या ते कळलं त्याच्यासाठी नाही म्हणत आहे मी अहो विहंग आणि मंजुषानी जर हे सगळं ऐकलं तर त्यांना किती वाईट वाटेल त्यांच्यासाठी खूप सेन्सिटिव्ह विषय हा कळतंय का तुम्हाला मला तर वाटतं निघायला हवा आता आपण इकडे आते नेत्रा बॅग्स अनपॅक केलं नसतील तर तसंच गाडीत टाक आपण निघतो आपण थँक गॉड दादा मी तेच म्हणत होते आता आत्यांना आपण निघायला हवं इकडनं हार सत्य त्या मसंत होत्रायला घाबरून आपण इथून निघून जायचं आत्या अगं प्रश्न घाबरण्याचा नाहीये विकटची डोके दुखी घेऊन बसायचं का आणि आत्या बरोबर मुले आहेत उगाच त्यांच्या समोर तमाशा व्हावा असं वाटतंय का तुम्हाला विहंग आणि मंजुषा निघाले सर आपणही निघूच हो